दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागातून ज्ञानमाता विद्यालयाचा अंशुल दीपक धोड दुसऱ्या क्रमांकाने प्रावीण्य प्राप्त केले. त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर जोसलीन यांच्यासह नातेवाईकांनी अभिनंदन केले. दहावीचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यामध्ये अमरावती विभागातून ज्ञानमाता विद्यालयाने पुन्हा दुसऱ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान संपादित केला आहे. या शाळेतील शिकणारा आणि शंकरनगरमधील रहिवासी अंशुल दीपक धोटे याने 99.60% घेऊन विभागातून द्वितीय आला आहे. अंशुलचे वडील दीपक धोटे ब्रिजलाल बियाणे कॉलेजचे प्राचार्य असून आई शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका आहे. अंशुलने दररोज 4 तास अभ्यास केला. त्याने शाळेत शिक्षण घेत असताना अनेक खेळात प्राविण्य मिळवले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील शाळेचे मुख्याध्यापक जोशलीन आणि शिक्षिकांना दिले आहे. अंशुलने इंजिनियर बनण्याचे स्पष्ट केले आहे. अंशुल प्रथम आल्याने ज्ञानमाता शाळेचे मुख्याध्यापक जोशलीन आणि शिक्षिका तसेच नातेवाईकांनी पुष्पगुच्छ देऊन अंशुलचे अभिनंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षणाकरिता शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अभ्यासासह इतर शिक्षण विषयी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविले जातात. याकरिता सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक फादर जोशलीन यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. प्राथमिकता दिया जाता है और उसके वजह से हमारे टीचरों के आशीर्वाद से हमारा स्कूल आगे बढ़ता है. और सबसे बड़ी बात यह है, ईमानदार से काम करते हैं, बहुत मेहनत के साथ काम करते हैं और उसके वजह से सब जन मिलकर काम करते हैं और उसके वजह से लोगों को लगता है चलो हमारे बच्चों में भी ऐसे कुछ गुण आ जाए, जीवन में आगे बढ़े और उसके लिए हम प्रयास करते हैं. कौन सा भी कार्यक्रम हो उसके लिए टीचर लोग तन मन लगाकर काम करते हैं और हमारे बच्चे बहुत साथ देते हैं, बहुत मार्गदर्शन द्वारा आगे बढ़ते हैं और साथ ही साथ माँ बाप भी बहुत कोऑपरेशन करते हैं. इसके देखकर हमें बहुत अच्छा लगता है. एक परिवार के रूप में हम लोग काम करते हैं इसलिए हमें यह लगता है और यह शिक्षा जो हमारे अमरावती शहर के अंदर है वो आगे बढ़े और उसके वजह से दूसरे माँ बाप को लगता है चलो हमें भी उस ज्ञानवाद में जाना है और पढ़ाई लेना है, हमारे बच्चों को वो शिक्षण देना है और शिक्षा के रूप में आगे बढ़ना है. यह देखकर एडमिशन का गर्दी बढ़ती जाती है. हम प्रार्थना करते हैं जैसे हमारे स्कूल है वैसे ही पड़ोसी स्कूल हो, अन्य स्कूल हो, वैसे आगे बढ़े, बच्चों को अच्छा शिक्षण दे, शिष्टाचार दे ताकि हमारा अमरावती शहर का रोशन बढ़े. कमीत कमी 2-3 तास तरी म्हणजे जास्तीत जास्त 4 तास, पण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केला तर ते जास्त होऊन जाते 1-2 दिवसासाठी. कमीत कमी अभ्यास करा आणि जेवढं जास्त क्लिअर होते, जेवढा क्वेश्चन जेवढा कमी टाईममध्ये क्लिअर होते तेवढं चांगलं, आणि रिव्हिजन करत राहायची वापस आणि बस. कुणाला श्रेय दिसेल तुम्ही आता आपल्या आई बाबा, मग माझे आजी आजोबा, त्यांना सगळ्यात आधी, मग नंतर माझे सगळे शिक्षिका लोक, त्यांनी खूप जास्त साथ दिली. शाळेमध्ये काही पैलू सांगशील काही, शाळेमध्ये काय विशेष काही शिक्षण दिलं तुला काही या ठिकाणी आपण भेट येण्याकरता काही? हां, शाळेमध्ये म्हणजे शिक्षण तर आधी खूप चांगलं, ते चांगलं तर आहेच, आणि आमचे जे शिक्षक आहे ते आम्हाला फक्त सिलेबसमध्ये जे ते न सांगता सोडून बाकीचेही सांगते की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय काय केलं पाहिजे, पुढे मग पुढे पुढचं मार्गदर्शन दाखवते. आपल्या विद्यार्थी म्हणजे आपला जो मुलगा आहे अंशू, त्याने ज्ञानमाता शाळेमध्ये शिक्षण घेत असताना 10वीमधून अमरावती जिल्ह्यातून प्रथम आलेला आहे. काय सांगाल त्याच्या शिक्षणाचं काय वेळेचं काय येतं ठिकाणी हे होतं? खरं म्हणजे सुरुवातीला मी मनापासून आनंद व्यक्त करतो. मी सुद्धा एक शिक्षक आहे आणि नामांकित महाविद्यालयाचा प्राचार्य बिल्लाल बियाणे विज्ञान महाविद्यालयाचा, अनेक विद्यार्थी आम्ही घडवतो. परंतु आपल्या मुलाचं हे यश पाहून एक वेगळा आनंद एक वडील म्हणून आई वडील म्हणून आम्हाला झालेला आहे. निश्चितपणे शाळेचं योगदान त्याच्यामध्ये खूप मोठं आहे, कारण त्या शाळेमध्ये ज्या काही फादर जोसलीन आहे आणि शिक्षक आहेत, ज्या काही त्या एक व्यवस्था त्या ठिकाणी राबवतात, मी सुद्धा पेरेंट टीचर्स मीटिंगला पर्यंत हजर असतो, त्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत. पालकांचं सजेशन ते लक्षात घेतात आणि त्यानुसार काही सुधारणा करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. आणि केवळ पुस्तकातलं शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सुद्धा ते खूप प्रयत्नरत असतात. मला याचा आनंद आहे की आम्हाला थोडी भीती होती की अंशुल जेव्हा हेडबॉय शाळेचा इलेक्ट झाला तो लीडरशिप करायला लागला तर कदाचित तो अभ्यासात मागे पडेल का, परंतु ती भीती आमची त्यांनी नाहीशी केली, कारण त्यांनी दोन्ही पातळ्यांवर खूप चांगलं काम केलं. फादरनीसुद्धा आपल्याला सांगितलं की शाळेमध्ये लीडरशिप तर चांगली केली, सर्व पोरांना घेऊन चालला तो, त्यालाही त्याचे जे ज्युनियर्स आहेत त्याचे मित्र आहेत त्याला मार्गदर्शन केलं आणि स्वतःसुद्धा आपल्या अभ्यासात ते सातत्य राहून त्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे. मनापासून याचा आम्हाला आनंद. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.